परतीचा पाऊस न झाल्यामुळे राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या पुणे विभागामध्ये 18 ते 20% पाऊस कमी झालाय. मात्र तरीही पुण्याला 15 जुलैपर्यंत पाणी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. जिल्ह्यात 4 छावण्या सुरू नव्हत्या, मात्र आता काही 4 छावण्यांना आम्ही मान्यता दिली असून टँकरच्या सहाय्याने आम्ही त्या छावण्यांना पाणी देऊ. तसेच पुणे जिल्ह्यात 345 ते 400 एवढे टँकर चालू आहेत. दुष्काळाची स्थिती आहे. या वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे एकट्या पुणे विभागामध्ये 18 ते 19% पाऊस कमी पडला. पाऊस कमी किंवा जास्त पडणं हे कोणा एका व्यक्तीच्या किंवा सरकारच्या हातात नसतं, पण जेवढा पाण्याचा साठा उपलब्ध होतो त्या साठ्यातून योग्य पद्धतीनं शेतीला, पिण्याला आणि जनावरांना आणि औद्योगिकरणाकरता पाणी देण्याचं नियोजन आम्ही करत असतो. पुणे जिल्ह्यापुरतं ते नियोजन केलं आहे. विशेषतः वारी वगैरे जेव्हा पालखी मार्ग आपला आहे त्याचंही नियोजन आम्ही केलं आहे आणि त्यामुळे आत्ता आहे त्या पुण्याच्या साठ्यातून कालवा समितीत मान्य केल्याप्रमाणे पाणी पुरवठा होतो. हे खरं आहे की काही ठिकाणी शेतीला पाणी अधिक लागतं. खरं तर शासनाने निर्णय घेतला आहे की आपण अधिकाधिक आता ठिबक सिंचनवर जाऊ, ड्रीपवर जाऊ. त्याही दृष्टीने सरकारची पावलं आहेत, आमची पावलं आहेत. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा त्याचं नियोजन करत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात सिंचन खात्याच्या लोकांना भेटलो, बोलवलं, मनपा आयुक्तांबरोबर आमची मीटिंग झाली आणि बाष्पीभवन आणि डेड स्टॉक ह्याच्यातनं काही पाणी देऊन पुणे शहराला पाणी 15 जुलैपर्यंत कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र पाण्याबाबत कोणतंही राजकारण करू नये अशी विनंती देखील पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांना केली आहे. मला असं वाटतं की पाण्याबाबतीत कोणी राजकारण करू नये. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा सहकार्य करत होतो आणि म्हणून माझी विरोधकांना विनंती आहे की अनेक विषय राजकारणात आहेत पण दुष्काळ आणि पाणी हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे, आपल्या विधायक सूचना केल्या पाहिजेत. आज अनेक ठिकाणी विशेषतः मला PMRDचा उल्लेख केला पाहिजे. PMRDच्या माध्यमातून मी स्वतः 8 ते 10 तळ्यांवरती जाऊन आलो की जिथला गाळ काढण्याचं काम आम्ही आत्ता मोठ्या प्रमाणावर करतो. त्यांना मशिनरी देणं, त्यांना डिझेल देणं आणि श्रमदानातून त्यांनी काम करणं अशी कामं आत्ता जिल्ह्यात देखील चालू आहेत. अधिक मागणी आली तर अधिक देऊ. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरता कितीही पैसे द्यावे लागले तरी सरकार त्याच्यात मागे पुढे पाहणार नाही. आम्ही योग्य तो निधी सगळ्या ठिकाणी देऊ आणि या दुष्काळावर आपण सगळे मिळून मात करू.